हाय फ्रेंड्स, मी प्रीती, प्रीती क्रिएशन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण गुलाबाचं फूल तयार करण्याचे दोन प्रकार पाहिले होते। या व्हिडिओ मध्ये आपण गुलाबाचं फूल तयार करण्याचा तिसरा प्रकार हा पाहणार आहोत। गुलाबाचं फूल तयार करण्यासाठी मी इथे पिंक कलरचं लोकर घेतलेलं आहे आणि ही माझी 12 नंबरची सुई। आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे। हा जो धागा आहे हा इथे पकडून हा इथे असं बोटावर ठेवून या सर्कल हा जो सर्कल तयार झाला सर्कलमध्ये सुई टाकून आपल्याला हा धागा बाहेर ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तीन साकड्या द्यायच्या आहे। 1, 2, 3 स्लिप नॉटपासून ते ट्रिपल क्रोशेपर्यंत प्रत्येक खांब कसा टाकायचा याचा मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, ते तुम्ही मागे जाऊन पाहू शकता। आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 16 खांब टाकून घ्यायचे आहे। 3 साकड्याचा हा 1 खांब, हा खांब सोडून आपल्याला 15 खांब टाकून घ्यायचे आहे। 2, 3, 4, 5, 14, 15 आणि हा शेवटचा 16। 16 खांब टाकल्यानंतर हा जो धागा आहे हा आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे। धागा ओढल्यानंतर आपला हा सर्कल तयार आहे, इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे। इथे आपल्याला पुन्हा 3 चेन द्याय 3 चेन द्यायचे आहे। 1, 2 आणि 3 ह्या 3 चेन म्हणजे हा 1 खांब आणि आपल्याला पुन्हा 2 चेन द्यायचे, अशा 5 चेन द्यायचे आपल्याला। सुरुवातीला 5 चेन दिल्यानंतर 2 खांब सोडून आपल्याला इथे पुन्हा एक डबल क्रोशे टाकून घ्यायचं आहे। डबल क्रोशे टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 चेन द्यायचे आहे। पुन्हा आपल्याला 2 खांब सोडून पुन्हा इथे एक आपल्याला एक डबल क्रोशा टाकून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे 2 चेन आणि 2 खांब सोडून खाली पुन्हा इथे आपल्याला डबल क्रोशे टाकून घ्यायचा, असाच मी हा सर्कल तयार करून घेते। इथे खांब दिल्यानंतर 2 चेन टाकला आहे आणि आता इथे आपल्याला तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच देऊन हे जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा आपल्याला इथे एक मुका खांब द्यायचा आहे। मुका खांब दिल्यानंतर आपल्याला यामध्ये 7 खांब टाकायचे आहे, 7 डबल क्रोशे। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 डबल क्रोशे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला इथेच एक मुका खांब टाकून घ्यायचा आहे, स्लिप स्टिच अशा प्रकारे। इथे स्लिप स्टिच दिल्यानंतर हा समोरचा जो लूप आहे ह्या लूपमध्ये पुन्हा आपल्याला एक स्लिप स्टिच द्यायची आहे। समोरच्या लूपमध्ये पुन्हा आपल्याला एक स्लिप स्टिच द्यायची आहे। स्लिप स्टिच दिल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी 7 खांब टाकायचे आहे। 1, 2, 6 आणि हा शेवटचा 7 आता पुन्हा आपल्याला इथे एक स्लिप स्टिच द्यायची आहे। आपल्याला एका लूपमध्ये पाकळी तयार करायची आहे। समोरची ही जी लू हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिचच द्यायची आहे, म्हणजे मुकाखांबच टाकायचा आहे। पूर्ण आपल्याला समोरच्या ह्या लूपमध्ये एक पाकळी तयार करायची आहे। हे आपले 8 लूप तयार झालेले आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तर आपल्याला ह्या 8 लूपमध्ये 4 पाकळ्या तयार करायच्या आहे। 1 आणि 2 पाकळी आपली तयार झालेली आहे। पुन्हा आपल्याला हा लूप सोडून द्यायचा आहे आणि इथे पाकळी तयार करायची आहे, नंतर हा लूप सोडून द्यायचा आहे आणि इथे पाकळी तयार करायची आहे। अशा प्रकारे मी ह्या पाकळ्या तयार करून घेते। आता इथे मी एक मुका खांब दिलेला आहे। मुका खांब दिल्यानंतर आपल्याला इथे एक चेन द्यायची आहे। अशा प्रकारे ह्या आपल्या 4 पाकळ्या तयार झालेल्या आहे। एक चेन दिल्यानंतर हे जे आपण इथे एक डबल क्रोशे म्हणजे पूर्ण खांब दिलेलं आहे, इथे आपल्याला
एक मुकाखाम देऊन घ्यायचा आहे। मुकाखाम दिल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन चेन द्यायचे, एक आणि दोन। दोन चेन दिल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक मुकाखाम देऊन हे जोडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पुन्हा आपल्याला दोन चेन द्यायचे आहे, एक आणि दोन। दोन चेन दिल्यानंतर समोरच्या ह्या खांबावर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। पुन्हा दोन चेन द्यायचे आहे, एक आणि दोन। हे जे आपल्याला खांब दिसतात, हे आपल्याला जे मधात हे खांब दिसत आहे, ह्या खांबावर पुन्हा आपल्याला आठ लूप तयार करून घ्यायचे आहे। इथे आपला हा पाकळीचा पहिला राऊंड तयार झालेला आहे। इथे आपल्याला मागच्या साईडनं दुसरा राऊंड तयार करायचा आहे। अशा प्रकारे मी ते पुन्हा इथं आठ लूप तयार करून घेतलेले आहे। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ। अशा प्रकारे मी हे आठ लूप तयार करून घेतलेले आहे। पुन्हा आपल्याला इथे आपल्याला एक मुकाखाम द्यायचा आहे। मुकाखाम दिल्यानंतर हा लूप आपल्याला सोडून द्यायचा आहे। समोरच्या लूपमध्ये इथे पुन्हा आपल्याला एक मुकाखाम द्यायचा आहे। मुकाखाम दिल्यानंतर इथे आपण पहिल्या राऊंडमध्ये ह्या पाकळीमध्ये सात खांब टाकले होते, आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये पाकळीमध्ये आपल्याला नऊ खांब टाकायचे आहे। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ। नऊ खांब दिल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच लूपमध्ये एक मुकाखांब टाकायचा आहे। ह्या लूपमध्ये मुकाखांब टाकल्यानंतर समोरची जी लूप आहे त्या लूपमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एक मुकाखांब टाकायचा आहे। पुन्हा समोरच्या लूपमध्ये एक मुकाखांब टाकायचा आहे आणि नऊ डबल क्रोशे टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड देखील पूर्ण करून घ्यायचा आहे। एक पाकळी झाल्यानंतर समोरच्या लूपमध्ये पूर्ण लूपमध्ये फक्त एक मुकाखांब आणि ते लूप आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि समोरच्या लूपमध्ये पुन्हा आपल्याला दुसरी पाकळी तयार करायची आहे। अशा प्रकारे आपला इथं दुसरा राऊंड तयार झालेला आहे। आधी आपण चार पाकळ्या टाकल्या, दुसऱ्या राऊंडमध्ये देखील आपण चार पाकळ्या टाकल्या। आता पुन्हा आपल्याला इथे एक चेन द्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच खांबामध्ये एक मुकाखांब देऊन जोडून घ्यायचं आहे। एक मुकाखांब दिल्यानंतर पुन्हा आपल्याला तीन चेन द्यायचे आहे, एक, दोन, तीन। तीन चेन दिल्यानंतर समोरच्या खांबावर आपल्याला पुन्हा एक मुकाखांब देऊन जोडून घ्यायचं आहे। असंच आपल्याला पुन्हा याच्यावर आठ लूप तयार करायचे आहे आणि आठ लूप तयार केल्यानंतर ह्याच प्रकारे आपल्याला ह्या पाकळीच्या खालचा जो लूप येईल त्या लूपवर आपल्याला मुकाखांब द्यायचा आहे आणि हा जो खाली भाग आहे इथे जो लूप येईल तिथे आपल्याला पाकळी टाकायची आहे। अशाच प्रकारे हा राऊंड देखील मी पूर्ण करून घेते। अशा प्रकारे मी ह्या आठ लूप तयार करून घेतल्या। ह्या लूपमध्ये आपल्याला एक मुकाखांब टाकायचा आहे। समोरच्या लूपमध्ये पुन्हा एक मुकाखांब टाकायचा आहे। मुकाखांब टाकल्यानंतर ह्या पाकळीमध्ये आपण नऊ डबल क्रोशे घेतले होते, आपल्याला ह्या पाकळीमध्ये सुद्धा नऊच डबल क्रोशे घ्यायचे आहे। एक, दोन, तीन आणि हा शेवटचा नऊ। नऊ डबल क्रोशे दिल्यानंतर पुन्हा त्याच लूपमध्ये एक मुकाखांब, पुन्हा समोरच्या लूपमध्ये एक मुकाखांब, पुन्हा त्याच्या समोरच्या लूपमध्ये एक मुकाखांब। एक मुकाखांब दिल्यानंतर पुन्हा त्याच लूपमध्ये आपल्याला नऊ डबल क्रोशे टाकायचे आहे। अशा प्रकारे पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले तीन राऊंड तयार झालेले आहे। पुन्हा आपल्याला एक चेन द्यायची आहे आणि ह्या खांबावर एक मुकाखांब देऊन जोडून घ्यायचं आहे। मुकाखांब दिल्यानंतर पुन्हा आपल्याला तीन चेन द्यायचे आहे, एक, दोन, तीन। तीन चेन देऊन पुन्हा आपल्याला ह्या लूपमध्ये पुन्हा आपल्याला ह्या खांबावर हे जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा आपले इथं आठ लूप तयार होतील। हे आठ लूप मी तयार करून घेते।
इथे मैं अशा प्रकार आठ लूप तैयार करूँ घेतली। आता हा आठ ही लूप मधे अपने पाकळा टाकून घ्यायचे आहे। इथे मैं एक मुकाखाम टाकून घेतलेला आहे। मुकाखाम टाकल्यानंतर पुनः अपने इथे एक लूप मधे आता सात खाम टाकून घ्यायचे अपने डबल क्रोशे, एक दोन तीन चार पांच सहा आणि सात, सात डबल क्रोशे दिल्यानंतर पुनः त्याच लूप मध्ये आपल्याला एक मुकाखाम टाकायचा आहे। पुनः समोरच्या लूप मध्ये पुनः एक मुकाखाम टाकायचा आहे। पुनः आपल्याला सात डबल क्रोशे टाकायचे आहे। असे आपल्याला पूर्ण ह्या आठ पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपलं गुलाबाचं फूल तयार आहे। कधीही न कोमजणार आपलं हे गुलाबाचं फूल तयार आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।